बुलडाणा जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेसाठी लावण्यात आलेल्या स्वागत बोर्डासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचं, त्याच्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन प्रकरणी भाजपच्या शहर अध्यक्षा विजया राठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी किशन चौक येथे कुठलीच परवानगी न घेता बोर्ड लावण्यात आलं होतं. या कारणावरून भाजपच्या शहराध्यक्ष विजया राठी यांच्या आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता चालू आहे त्याच्यासाठी फिर्यादी गोपाळ मनोहर पिंपरीकर यांनी फिर्याद दिली की परवानगी न घेताना स्वागत बोर्ड लावलेले आहे. त्यांच्याविरुद्ध त्यांनी रिपोर्ट दिला कलम 3 आणि भादवीचे 188 नुसार आचारसंहितेचा भंग झाला, उल्लंघन झालं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.